नमस्कार रोजच्याप्रमाणे आजही सकाळी घरी आलेलं वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली आणि त्यात उत्तर प्रदेश यू पी आपलं उत्तराखंड आदी राज्यांच्या पान पानभर जाहिराती त्यामध्ये त्या राज्यांच्या जनहितासाठी राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती त्या राज्यांचा सुरू असलेला विकास उन्नती या सगळ्याची माहिती पाहिली आणि म्हणत आलं की आपल्या महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जे कोणी आहेत त्यांनी या आशा म्हणजे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा तिथल्या सरकारांनी महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या राज्यांच्या विकासाच्या जाहिराती प्रसिद्ध करायला या लोकांनी बंदी घातली पाहिजे उगाच महाराष्ट्रातील जनतेला अस्वस्थ आणि संतप्त करायला कारणीभूत ठरतात ना या जाहिराती परराज्यांच्या इथे आमच्याकडे सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना औषधं उपलब्ध नाहीत इथे दाखल असलेले गोरगरीब रुग्ण औषधांअभावी तडफडून जीव सोडत आहेत कळवा झालं नांदेड झालं संभाजीनगर झालं इथल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये कोलमडून आणि मग मागून येणाऱ्या गाड्यांखाली चिरडून बाईकवाले मारत आहेत सरकारी शाळा बंद करून गोरगरीब बहुजनांच्या मुलाबाळांना शिक्षणापासून वंचित केलं जात आहे सरकारी खात्यांमध्ये सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं नोकर भरतीचा घाट घातलेला आहे म्हणजेच वर्षानुवर्ष अभ्यास पैसा वेळ इतकं सगळं खर्च करूनही सरकारी नोकरीच्या आशेवर असलेल्या तरुण तरुणींनी आता आत्महत्येच्या वाटेनं जावं असं सरकारला म्हणायचं आहे असं सगळं चाललं आहे आणि महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं म्हणवलं जाणारं हे सरकार काय करतं आहे तर दहीहंड्या गणपती साजरे करून झाल्यावर आणि त्यात आधी दहीहंड्यांमध्ये अनेक मुलं मेल्यावर अनेक पोरं कायमची अपंग झाल्यावर गणपतीच्या विसर्ज विसर्जनाच्या डीजेच्या दणदनाटामध्ये दन, अटॅक येऊन काही मुलं मेल्यावर आणि त्याच्यामध्ये हल्ली जे सुरू झाले फॅड लेझर लाईट्सच्या अनेक जण आंधळे झाल्यावर आता सरकार उत्सवासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यामध्ये दंग आहे डी जे वाजवा नाचगाणी वा, वा, करा बहिरे व्हा आंधळे व्हा त्यातच दंग राहा बस आम्ही काय उद्योग करतो आहे तिकडे दुर्लक्ष करा असं महाराष्ट्र सरकारचं सध्याचं धोरण आहे या सरकारचे एक मंत्री सुधीर मुनगंटीवार तिकडे लंडनला गेलेत आत्ता नखा आणायला इथे राज्याच्या समस्या काय लोकं कोणत्या समस्यांनी हैराण आहेत है, त्याचं या लोकांना काहीही पडलेलं नाही बरं ती वागणखं आणताना आधी जनतेला हे सांगितलंच नाही की हो ती फक्त तीन वर्षांसाठी आणण्यात येणार आहेत आणि तीन वर्षांनी ती पुन्हा लंडनच्या त्या म्युझियमला परत करायची आहेत असं कॉन्ट्रॅक्ट सरकारनं केलेलं आहे मग ते कोणीतरी उघडकीला आणल्यावर सरकारनं मान्य केलं की होय तीन वर्षांसाठीच आम्ही ती वागणंकं महाराष्ट्रामध्ये आणतो आहे लंडनहून त्याहूनही म्हणजे या सगळ्यातूनही या सरकारला आणि विशेषतः संघ भाजपला राज्यातील धार्मिक सलोखा संपवायचा आहे त्या वागणखांच्या द्वारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यातून लाभ मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला काय वाटलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आदरापोटी आणि प्रेमापोटी हे सगळं चाललंय अजिबात नाही हे सगळं मतांसाठीचं घाणेरडं राजकारण आहे अफजल खान वधाचे भव्य देखावे राज्यात ठिकठिकाणी उभारून त्या देखाव्यांसमोर ही वागणकं ठेवायची आहेत असं मुनगंटीवार यांनीच मागे जाहीर केलं हे सगळं कशासाठी तर केवळ धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि त्यातून मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी या सगळ्यावर म्हणजे भाजपच्या या घाणेरड्या आणि धर्मांध राजकारणावरती काही दिवसांपूर्वीच अभिव्यक्तीचा मी एक स्वतंत्र एपिसोड बनवलेला आहे तुम्ही तो पाहिला नसेल या वागणकांच्या विषयावरचा तर जरूर पहा त्याची लिंक मी या एपिसोडच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो ते असो पण आता या सगळ्यामध्ये महाराष्ट्र सरकारची आणखी एक मोठी जुमलेबाजी समोर आलेली आहे मुळात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी जी वागणखं वापरली होती ती ही वागणखं नव्हेतच हे सत्य आता पुढे आलं म्हणजे पहा आपल्या इतिहास काळातील अनेक वस्तू लंडनला पोहोचल्या काही आपल्या ब्रिटिशांचे मांडलिक झालेल्या राजे महाराजांनी स्वतःच इंग्रजांना दिल्या काही संस्थानिकांनी स्वतःहून इंग्रजांना त्या वस्तू दिल्या तर काही इंग्रजांनी जोर जबरदस्तीने दिल्या अशापैकीच ती वागणखं पण लंडनच्या त्या म्युझियममधील जी वागणखं आता महाराष्ट्राचं हे सरकार इथे आणतं आहे ती वागणखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वागणखं नाहीत हे अगदी शंभर टक्के सत्य आहे प्रामाणिक आणि निष्पक्ष इतिहास संशोधन करून त्यातून हो, समोर येणारं वास्तव सगळ्यांसमोर निर्भीडपणे मांडणारे इतिहास संशोधक म्हणून इंद्रजीत सावंत सरांचं राज्यभरात आणि राज्याच्या बाहेरही आदरानं नाव घेतलं जातं त्यांनी या वाघनखांबाबत अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सगळा खुलासा केलेला आहे ऐका तुम्ही म्हणजे ही सगळी जुमलेबाजी तुमच्याही लक्षात येईल शिवछत्रपतींनी अफजल खान वधाच्या वेळेला जे वाघनख नावाचं शस्त्र वापरलं ते शस्त्र कुठला आहे कुठं आहे या विषयीची स्पष्टता एकोणीसशे एकोणीस एकुनीश पर्यंत होती कारण ते शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं त्याविषयीच्या नोंदी उपलब्ध आहेत पण आत्ता जे विक्टो व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये जे वाघनखं तीन वर्षासाठी शासन इथं परत आणतंय लोनवर ते वाघनख शिवछत्रपतींनी अफजल खान वदाच्या वेळा वापरलेलं वाघनखं नाही हे स्पष्ट आहे कारण एकोणीसशे एकोणीस एकुनीश पर्यंतच पर्यंत जर इथं वागणकं असतील शिवाजी महाराजांनी अफजल खानवादाच्या वेळा वापरलेली त्याच्या नोंदी असतील त्याची छायाचित्र असतील तर एकोणीसशे एकोणीसच्या अगोदरच विक्टोर अल्बर्ट संग्रहालयामध्ये जमा झालेलं वागणकं हे शिवचित्रपतींचं असू शकत नाही आणि ज्या ग्रँड ग्रँडफन ते वाघनकं तिथं दिलेलं आहे विक्टोर अल्बर्ट म्युझियममध्ये ते वागणकं हे सातारकर छत्रपतींच्या गादीवर इंग्रजांनी प्रतापसिंह महाराज म्हणून एक व्यक्ती बसवलेले होते अठराशे अठराला दुसऱ्या बाजीरावाच्या पराभवानंतर त्या प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळेच्या ग्रँड डफ ज्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला त्या ग्रँड डफ नावाच्या इतिहासकाराला जो साताऱ्याचा सा रेसिडेंट सुद्धा होता प्रतापसिंह महाराजांची तिची चांगली दोस्ती होती अशा ग्रँड डफला दिलेलं ते वाघ नख त्याच्या नातवानं ते व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियमला भेट दिलेला आहे तशी स्पष्ट नोंद त्या व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियमच्या कॅटलॉग मध्ये उपलब्ध आहे त्याच्या लेबलवर उपलब्ध आहे त्या वाघनकाचं जे लेबल लिहिलंय त्याच्यामध्ये सुद्धा ती वाघणकं शिवाजी महाराजांची अस्सल वागणकं आहेत अशी नोंद नाही त्यामुळं ही जी काय वागणकाची एक कथा रचली जाते की शिवाजी महाराजांनी वापरलेलं वागणकं आम्ही परत आणतोय हे साफ खोट आहे हे इतिहासाच्या इतिहास लेखनशास्त्राच्या कसोटीवर टिकत नाही शासनानं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये जी काय फॅक्ट आहेत त्या सांगितल्या जाव्यात अगोदर दोन तीन महिन्यापूर्वी शासन सांगत होतं की आम्ही वाघ नको परत आणतोय पण ज्या वेळेला आमच्यासारख्या लोकांनी सांगितले की कायमस्वरूपी येणार नाहीत त्यावेळेला आता शासन सांगते की तीन वर्षासाठी आम्ही आणतोय आणि हे सांगत असताना परत शासन असं सांगते की ते शिवछत्रपतींच्या वापरातील आहेत पण त्याच्यासाठी जर ती शिवछत्रपतींच्या वापरातील असतील तर त्या संदर्भातले जे पुरावे आहेत ते शासनानं लोकांसमोर सादर करावेत आणि आमच्यासारख्या संशोधकांचं जे म्हणणं आहे की ती शिवछत्रपतींच्या वापरातली नाहीत आम्ही त्याच्याविषयीचा रिसर्च करून शोध निबंध लिहिलेले आहेत गेले पंधरा वर्ष वीस वर्ष झालं ती छापलेले आहेत चांगल्या दर्जेदार पुस्तकातून आणि लोकांपर्यंत गेलेला आहे आणि नवीनच कुठला तर शोध शासन लावतंय आणि शिवछत्रपतींची नसणारी गोष्ट शिवछत्रपतींची आहे असं सांगतंय ही जी दिशाभूल करायची गोष्ट आहे ती शासनानं थांबावी आणि जर त्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील तर शासनानं ते लोकांसमोर आणावेत अशी आमची त्यांना विनंती ऐकलं हे सगळं असं असताना म्हणजे ती वागणखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वागणखं नाहीतच हे सिद्ध झालेलं असतानाही वार लंडनला गेलेच आणि वाजंत्री वगैरे घेऊन त्या म्युझियममध्ये जाऊन त्यांनी ती आणण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट केलंच पहा हा सगळा तमाशा आता नोव्हेंबरमध्ये ती वागणंकं महाराष्ट्रात येतील आणि मग त्यांच्या प्रदर्शनाच्या मोठमोठ्या इव्हेंट्सच्या आधारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे सरकार पुरस्कृत उद्योग सुरू होतील जे आता लोकसभा विधानसभांच्या मतदानाच्या काळापर्यंत सुरूच राहतील परंतु ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वागणंकं नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या दर्शनांसाठी रांगेत उभं राहण्याची आणि भाजपच्या धर्मांध काव्याला बळी पडण्याची काहीही गरज नाही हे किमान या राज्यातील सुजान जनतेनं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील शेतकऱ्यांची कशी काळजी घेतली आपल्या स्वराज्यातील सर्व धर्मीय आणि सर्व जातीय लोकांमध्ये त्यांनी कसा सरोखा कायम राखला तत्कालीन सामाजिक आर्थिक मागासवर्गातील लोकांवर स्वराज्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवून त्यांच्या विकासासाठी उन्नतीसाठी महाराजांनी कसे प्रयत्न केले अन्य कोणत्याही धर्माचा द्वेष न करताही आपल्या धर्माचा अभिमान कसा बाळगता येतो हे शिवाजी महाराजांनी आपल्या वर्तनातून आपल्या आचार विचारांमधून कशाप्रकारे दाखवून दिलेलं आहे पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका करून घेताना औरंगजेबाच्या हातावर तुरे देऊन आग्र्याच्या कैदेतून निसटताना किंवा प्रतापगडावर अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाच्या हल्ल्यापासून वाचताना या अशा जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये महाराजांना मदत करणारे निष्ठावंत आणि जीवाभावाचे साथीदार कोण होते ते कोणत्या जाती धर्माचे होते या आणि अशा अनेक बाबींचे भव्य देखावे महाराष्ट्राच्या सर्व शहरांमध्ये सरकारने कायमस्वरूपी जरी उभारले तरी आपल्या महाराजांच्या खऱ्या आचार विचारांचं दर्शन संस्कारक्षम वयातील मुलांना विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच होत राहील आणि मग कोणी भिडे ते एक एकबोटे महाराजांचा खोटा इतिहास सांगून पोरांची डोकी भ्रमित करू शकणार नाहीत पण हे असं काहीही भाजप किंवा हे सरकार करणार नाही हे फक्त अफजल खान वदाचाच देखावा उभारणार कारण यांचे उद्देश चांगले नाहीत असो कितीही बोललं या लोकांबाबत तरी कमीच आहे त्या रांझाच्या पाटलाने एका महिलेवरती अत्याचार केला म्हणून आपल्या शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंगा केला होता चौरंग म्हणजे काय तर त्याचे हात पाय तोडून टाकण्याची शिक्षा दिली होती पुढील काळात महाराजांचाच एक सरदार सकुजी गायकवाड याने अन्य शाहीच्या ताब्यात असलेल्या बेळवाडीचा किल्ला जिंकला तेव्हा विजयाच्या उन्मादात त्याने त्या ते किल्ल्याची जी महिला किल्लेदार होती त्या महिलेवरती अत्याचार म्हणजे बलात्कार केला महाराजांच्या कानावरती जेव्हा ही बाब पोहोचली तेव्हा त्यांनी का काय के केलं तर त्या आपल्याच सरदाराचे डोळे फोडून त्याला आंधळ करून कायमस्वरूपी तुरुंगामध्ये डांबलं कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कहाणी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे सावरकरांसारख्या माणसानं लिहून ठेवलं आहे की महाराजांनी ती चूक केली म्हणजे कल्याणच्या सुभेदाराला सन्मानाने परत पाठवण्याची महाराजांनी किंवा त्यांच्या मावळ्यांनी आपल्या हाती लागलेल्या त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेवर अत्याचार बलात्कार करायला हवे होते असं सावरकरांचं म्हणणं आहे म्हणजे बघा आपले महाराज या स्वयंघोषित कट्टर हिंदुत्ववादी लोकांना कधी कळलेच नाहीत आज त्याच सावरकरांच्या विचारांना आदर्श मांडणारे लोक केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये आहेत आणि म्हणूनच आपण पाहतोय हो की दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनासाठी बसलेल्या त्या आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुस्तीगीर महिलांची कशी छळवणूक करण्यात आली त्यांना कसं टॉर्चर करण्यात आलं कसं त्यांना रस्त्यावरून फरफडत नेण्यात आलं आणि कसं त्यांचं आंदोलन चिरडण्यात आलं त्या आपल्या कुस्तीगीर मुलींवरती अत्याचार करणाऱ्या त्या भाजपच्या खासदार ब्रिजभूषणवर मोदी अमित शहा किंवा भाजपनं काही कारवाई केली काय आज महाराज असते तर त्या ब्रिजभूषणचा खरीच चौरंगा करून टाकला असता ते हजारो शेतकरी मागे वाऱ्या पावसात दिल्लीच्या वेशीवर वर्षभर बसून राहिले या भाजप सरकारनं त्यांना अन्न पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न केले त्यांचा वीज पुरवठा खंडित केला त्यांना शौचालयाची आंघोळीचीही सोय मिळणार नाही अशा प्रकारचे घानेडे प्रयत्न केले त्यांचे ट्रॅक्टर वगैरे दिल्लीत घुसू नयेत म्हणून रस्त्यांवरती मोठमोठे खिळे ठोकले आठवतंय ना ते सगळं आपले महाराज असते तर मुळात आपले महाराज आज असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळच आली नसती आणि समजा तरीही शेतकऱ्यांची काही नाराजी असली असती तर महाराज अशा वेळेला स्वतः तात्काळ त्यांना सामोरे गेले असते त्यांना भेटले असते आणि त्यांच्या समस्या जागेवरच सोडवल्या असत्या इथे सध्या संपूर्ण आपल्या देशभरात आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत रोज किमान तीन ते पाच शेतकरी आपलं जीव संपवत आहेत या सरकारला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा खरंच अधिकार आहे नालायक ठरलेले लोक आहेत हे अजून किती वर्ष यांच्या नादी लागायचं ते आपण सगळ्यांनी ठरवायला हवं असो थांबतो आता नेहमीप्रमाणे माझा शेवटचा प्रश्न आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या ही अवश्य लिहा ज्या असतील त्या बऱ्या वाईट पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद